जान्हवी चांगल्या प्रकारे काळजी घेत असल्यामुळे संस्कार हळूहळू बरा होत होता, चालण्याचा प्रयत्न करत होता. आता या गोष्टीला 20 ते 25 दिवस झाले होते. संस्कार पण ठणठणीत बरा झाला होता. आता एवढे दिवस घरी असल्यामुळे त्याला असं झालं होतं, कधी तो ऑफिसला जातो आहे असं त्याला झालं होतं. आणि आज तो दिवस उजाडला. संस्कार आणि जान्हवी ऑफिसला गेले होते. आज त्याला काम करून खूप फ्रेश वाटत होतं. पूर्ण दिवसात बरंच काम त्याने कंप्लीट केलं होतं. कामाच्या गडबडीत वेळ कसा जातो त्यांना कळत नाही आणि ते दोघं बाहेर जेवण करून घरी येतात, पण मध्येच त्यांना पाऊस लागतो. जान्हवीला पाऊस खूप आवडत होता, पण संस्कारमुळे ती शांत बसली होती. रूममध्ये आल्यावर ते दोघं फ्रेश होतात. संस्कार बेडवर पडून मोबाईल पाहत होता आणि जान्हवी गॅलरीमध्ये उभी राहून हाताने पावसाचं पाणी खेळत होती. तिचं मन झालं होतं की खाली जाऊन पावसाच्या पाण्यात मस्ती करावी, पण ती शांत उभी असते. तो संस्कारचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो पण तिच्या शेजारी जाऊन उभा राहतो. तिला तसं पाणी खेळताना बघून नकळत तो पण त्याचा हात बाहेर काढतो आणि पावसाच्या पाण्यासोबत खेळतो. तिच्याकडे पाहत म्हणतो, जानू थँक्यू सो मच, तू माझी खूप काळजी घेतली. मला काय हवं नको ते पाहत होती. अहो त्यात काय, मी सगळं बायकोच्या नात्याने केलं. हो माहिती आहे तू माझी बायको आहे, पण ते फक्त एक व्यक्ती म्हणून. तू अजून पण मला माफ केलेलं नाही आहे. नवरा म्हणून तू माझा स्वीकार केला नाही आहे. जान्हवी त्याच्याकडे पाहत हसत म्हणते, तुम्हाला असं का वाटतं की मी तुमचा अजून स्वीकार केला नाही? खरं तर आपलं लग्न झालं तेव्हापासून मी तुम्हाला माझ्या आयुष्यात एक पतीचा मान दिला होता. मान्य आहे, मी कधी ते व्यक्त नाही केलं, पण मी मनापासून तुमचा स्वीकार केला आहे. आणि तुम्हाला वाटत असेल की मी प्रेम व्यक्त करत नाही, पण मी तर कधीचीच तुमच्या प्रेमात पडले आहे. आता जान्हवीचे डोळे भरून येतात. तिचे भरलेले डोळे बघून संस्कार तिच्याजवळ जातो आणि तिला मिठी मारतो. संस्कार, मी खूप प्रेम करते तुमच्यावर. आय लव यू संस्कार. स्वीटी, मी पण खूप प्रेम करतो तुझ्यावर. आय लव यू टू. आणि तिच्या कपाळावर किस करतो. आता त्याचं लक्ष तिच्या नाजूक ओटांकडे जातं. तो तिच्या ओटांवर ओट टेकवणार, पण तो बाजूला होतो. जान्हवीला कळत नाही, काय झालं संस्कार? तो तिचा चेहरा ओंजळीत घेऊन म्हणतो, स्वीटी मला पुन्हा तुझ्याशी लग्न करायचं आहे. आधी आपलं लग्न ज्या पद्धतीने झालं तेव्हा परिस्थिती वेगळी होती, पण मला आता सगळे विधी पूर्ण करून खूप थाटामाटात लग्न करायचं आहे, आणि ते पण खूप पाहुण्यांनी भरलेल्या हॉलमध्ये. तेव्हाच मी पुढचं पाऊल उचलेल जानू. तो तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि घट्ट मिठी मारून झोपतो. ती पण आज त्याच्या मिठीत निवांत झोपली होती. सकाळी दोघं अजून झोपलेले होते. त्यांना उठायला आज उशीर होतो. दोघं सोबतच उठतात. जान्हवी तिचा आवरायला जाते आणि किचनमध्ये जाते. तोपर्यंत चारुताईंनी सगळं तयार केलं होतं. संस्कार पण खाली येतो आणि ते सगळं मिळून नाश्ता करतात. तो संस्कार अण्णांकडे बघून म्हणतो, अण्णा मला बोलायचं आहे. हा बोल ना संस्कार. अण्णा मला जान्हवीसोबत लग्न करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे आधी आमचं लग्न कशा पद्धतीने झालं आहे. संस्कारचं बोलणं ऐकून अण्णा आणि आजींना खूप आनंद होतो, पण इकडे सागर आणि त्याच्या आईबाबांना दुःख होत होतं. इथे आम्ही इथे याला जगातून बाहेर करायचा प्लॅन करतो आहे आणि हा इथे त्यांच्या लग्नाचे स्वप्न रंगवत आहे. संस्कार जान्हवीकडे पाहत म्हणतो, जान्हवी आपण ऑफिसला जायच्या आधी शॉपिंगला जाऊया. सागरची आई जान्हवीकडे पाहत म्हणते, जान्हवी मी येईल तुझ्यासोबत. तो संस्कार काकूकडे पाहत म्हणतो, काकू त्याची काही गरज नाही आहे, आम्ही जाऊ. संस्कारचा काकूंना खूप राग येतो. ते दोघं जायला निघतात. संस्कार तिला खूप मोठ्या शॉपमध्ये घेऊन जातो. सगळं काही तिच्या आवडीचं घेत होता. जान्हवी तर खूप हॅप्पी होती. जान्हवी बरंच काय काय घेत होती. संस्कार पण तिला सगळं काही घेऊन देत होता. खूप सारी शॉपिंग करून ते घरी येतात. आज खूप दमल्यामुळे ते ऑफिसला जात नाही, फ्रेश होऊन रूममध्ये बसलेले असतात. तो संस्कार तिला जवळ ओढून मांडीवर बसवतो. ती त्याच्याकडे पाहत, संस्कार तुम्ही ना खूप चावट झाले आहे, मला त्रास देत असतात. संस्कार नाटक करत, बरं मी तुला त्रास देतो ना, आतापासून नाही देणार. तो तिला उठवतो आणि बेडवर जाऊन झोपतो. जान्हवी त्याच्याकडे पाहत, अहो मी तर मज्जा करत होते. ती त्याला समजवायला त्याच्याजवळ गेली. तसं त्याने तिला जवळ ओढलं आणि घट्ट मिठी मारली. एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपून जातात, कारण उद्या संध्याकाळी त्यांचं संगीत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्याकडे पाहुणे येत होते. सीमा पण जान्हवीची मदत करायला आली होती. जान्हवी तर खूप हॅपी होती. काही वेळाने ते दोघं तयार होऊन खाली येतात. जान्हवीने सुंदर असा घागरा घातला होता. संस्कारने पण तिला मॅचिंग शेरवानी घातली होती. दोघं खूप छान दिसत होते. आता फंक्शनला सुरुवात होते. एक एक करून डान्स करत होते. आता शेवटचा नंबर होता तो आपल्या लव वर्ड्सचा. जान्हवी आणि संस्कारचा ते दोघं कपल डान्स करतात. त्या दोघांना तसं बघून अण्णा आणि आजींना खूप भरून येतं. त्या दोघांसाठी ते खूप हॅपी होते. त्यांचा डान्स संपवतो, तसे सगळे टाळ्या वाजवतात. छान प्रकारे त्यांचा कार्यक्रम पार पडतो.
आता दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवीच्या हातावर संस्कारच्या नावाची मेहंदी काढली जात होती. आज पण जान्हवी खूप सुंदर दिसत होती. या 2 दिवसात संस्कारला जान्हवीला भेटताच आलं नव्हतं. तो फक्त लांबून तिला पाहत होता. मेहंदी काढून जान्हवी तिच्या रूममध्ये बसली होती. आता एक एक करून सगळे झोपायला गेले होते. जान्हवी अजून जागी होती. तिला भूक लागली होती. खायचं होतं म्हणून ती खाली आली आणि किचनमध्ये जाऊन फ्रीज ओपन करून ॲपल घेतच होती की तिचा हात पकडून तिला कोणीतरी जवळ ओढलं. ती जोराने ओरडणार तो संस्कार तिच्या तोंडावर बोट ठेवत, जान्हवी मी आहे. अहो तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला पण झोप लागत नाही आहे का? संस्कार असून नाही इथे तर मी माझ्या बायकोला भेटायला आलो होतो. 2 दिवस झाले तुला नीट भेटता पण आले नाही. आणि त्याने तिला घट्ट मिठी मारली. पण आता मिठी मारून त्याचं मन भरत नव्हतं. शेवटी त्याने तिच्या नाजूक ओठांचा ताबा घेतला आणि तिला भान हरपून किस करू लागला. श्वास जड झाले तसे ते दोघं बाजूला होतात. अहो काय हे, कुणी आलं असतं तर? संस्कार तिच्याकडे पाहत, आलं असतं तर काय? अशी तू माझी बायको आहे आणि आपलं एकदा नाही तर 2 लग्न होत आहे. बरं इथे काय करत होती? अहो ते मला भूक लागली आहे म्हणून मी इथे आले होते. संस्कारला हसू येतं. तो त्याच्या हाताने तिला ॲपल काटून देतो आणि खाऊ घालतो. जान्हवी पण सगळं एन्जॉय करत होती. काही वेळाने ते आपापल्या रूममध्ये निघून जातात. आज त्यांचं लग्न असतं. दोघं पण लग्नासाठी एक्साइटेड होते. जान्हवी तर घागऱ्यामध्ये खूप सुंदर दिसत होती. संस्कार पण शेरवानीमध्ये खूप हँडसम दिसत होता. जान्हवीचा घागरा आणि ज्वेलरी बघून सागरच्या आईला जेलसी होत होती. जान्हवी आणि संस्कार मनापासून सगळे विधी करत होते. संस्कार तिला गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि भांगात कुंकू भरतो. आज त्याने तिला मनापासून ॲक्सेप्ट केलं होतं. आता त्यांचे फेरे चालू होतात. गुरुजी एक एक करून एक एक फेराचा अर्थ समजून सांगत होते. एकमेकांना वचन देत होते. त्यांचं लग्न पार पडतं. खूप फोटो पण काढतात. जेवण करून जान्हवी आणि संस्कारला शुभेच्छा देऊन ते जात होते. जान्हवी आणि संस्कार सगळ्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतात आणि घरी जायला निघतात. संस्कारने त्यांची बेडरूम खूप छान प्रकारे सजवून घेतली होती. संस्कार तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन येतो. रूममध्ये जान्हवीला अजून तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवते. तसं त्याला हसू आलं. जान्हवीला त्याने बेडवर ठेवले आणि तो तिच्या अंगावर झोपला. तिच्या कपड्यावर किस करत खाली आला आणि तिच्या नाजूक ओठांचा ताबा घेतला. आज जान्हवी पण त्याला साथ देत होती. त्याचे हात तिच्या सर्वांगावर फिरत होते. काही वेळाने कपड्यांचा अडचण दूर होतो आणि ते दोघं एक होतात. एकमेकांच्या प्रेमात बुडालेले असतात. तसेच एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपून जातात. आजची रात्र त्यांच्या आयुष्यातील सुंदर रात्र असते. सकाळी जान्हवीला जाग येते. ती पाहते तर संस्कारच्या मिठीत असते. त्याला बघून तिला रात्रीचे क्षण आठवतात. ती संस्काराकडे एकटक पाहत असते. त्याच्या गालावर किस करते आणि उठते. तो संस्कार तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो. जान्हवीला अजून अहो काय हे, आता तरी उठू द्या. स्वीटी थांब ना थोडा वेळ. अहो काय हे, प्लीज जाऊ द्या ना. बरं जाऊ देईल पण आधी मला एक किस दे. बरं देते. किस तुम्ही डोळे बंद करा. तिचं ऐकून संस्कार पण डोळे बंद करतो. पण ती त्याला किस न करता पडत बाथरूमजवळ जाते आणि तिथून त्याला आवाज देऊन टुकटुक करते आणि आत जाते. संस्कारला तिच्या वागण्याचं खूप हसू येतं. पण जान्हवी या गडबडीत तिचे कपडे बाहेरच विसरून जाते. तिचं झाल्यावर तिच्या लक्षात येतं. ती विचार करत दरवाजा ओपन करते. रूममध्ये इकडे तिकडे पाहते तर संस्कार मोबाईल पाहत होता. त्याला आवाज देते. अहो हा जानू, काय झालं? अहो ते घाई गडबडीमध्ये माझे कपडे बाहेरच राहिले. तेवढे देता का प्लीज? संस्कार तिला चिडवत, का तू येऊन घे ना. जान्हवी चिडून, प्लीज द्या ना. संस्कार उठून तिला कपडे द्यायला जातो. पण तिथे पण कपडे खालीवर करत तिला त्रास देत असतो. शेवटी ती कपडे पकडते. तो संस्कार म्हणतो, जानू दरवाजावर पाहिला आहे. तशी ती जोरात ओढायला लागते आणि त्याच संधीचा संस्कार फायदा घेत आत जातो. ती ओढत असते आणि हा तिला पाहत असतो. तिच्या लक्षात येतच ती लाजून खाली मान घालते. संस्कार तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारतो. जान्हवी त्याला छातीवर मारत, तुम्ही खूप वाईट आहात. त्याला तिच्या वागण्याचा हसू येत होतं. तो तिच्या दोन्ही गालावर किस करून बाहेर येतो. जान्हवी तर लाजून लाल झाली होती. दोघं त्यांचा आवरून खाली येतात. आज दोघं पण एकमेकांसोबत खूप हॅपी होते. त्यांना हॅपी बघून अण्णा आणि आजी पण हॅपी होते. सगळे नाश्ता करत होते. आजीमध्ये संस्कारकडे पाहत, आता तुमचं लग्न झालं आहे, आता 2-3 लवकर झाले पाहिजे. आजींचं बोलणं ऐकून संस्कार जान्हवीकडे पाहतो तर ती लाजून खाली पाहत होती. संस्कारला तर काय बोलावं काही कळत नाही. आजीला मात्र हसू येत होतं. हसत खेळत नाश्ता करतात. नंतर ऑफिसला निघून जातात. असे दिवस जात होते. आज त्यांचं लग्न होऊन 6 महिने झाले होते. या 6 महिन्यात एकमेकांच्या खूप जवळ आले होते. एकमेकांची काळजी घेत होते आणि ऑफिसचं काम पण करत होते. घरी आजी अण्णांना पण वेळ देत होते. आता नेहमीप्रमाणे त्यांच्या ऑफिसची व्हिजिटिंग ट्रीप जाणार होती. सगळे त्यासाठी खूप एक्साइटेड होते. पण संस्कार मात्र बेचैन होता, कारण ट्रीप जिथे जाणार होती तिथेच त्याच्या आईबाबांसोबत खूप वाईट घडलं होतं.
म्हणून तो नाराज होता. पण जान्हवी खूप हॅपी होती आणि कुठल्याही परिस्थितीत जान्हवीला त्याला एकटं सोडायचं नव्हतं, म्हणून तो पण जायला तयार झाला होता. उद्या जायचं असल्यामुळे जान्हवीची पॅकिंग चालू झाली होती. संस्कारने सांगितल्याप्रमाणे तिने सगळं सामान पॅक केला होता. एकदा पुन्हा चेक करत होती काही राहिलं तर नाही ना, तो संस्कार तिला जवळ ओढत, बायको पॅकिंगच्या नादात विसरली वाटतं की तुझं लग्न झालं आहे आणि तुला एक नवरा पण आहे. जान्हवी त्याचं नाक ओढून, अहो तुम्ही ना पॅकिंग पण करायला सांगतात आणि तुमच्याकडे दुर्लक्ष झालं तर असं म्हणतात. बरं चल उद्या सकाळी लवकर निघायचं आहे, चल झोप पटकन. आणि ते एकमेकांना मिठी मारून झोपून जातात. सकाळी लवकर उठून ते ऑफिसला जायला निघतात, कारण सगळे ऑफिसला जमणार होते आणि तिथूनच निघणार होते. काही वेळातच ते गणपती बाप्पाचं नाव घेऊन त्यांचा प्रवास करतात. संस्कार आणि जान्हवी वेगळ्या गाडीत असतात, म्हणजे त्या दोघांसाठी संस्कार वेगळी गाडी बुक करतो. मध्ये एका ठिकाणी थांबून चहा नाश्ता करतात आणि पुन्हा त्यांचा प्रवास चालू करतात. आता हे पोचण्यात होते, जान्हवी तर भान हरपून सगळं पाहत होती. ती पहिल्यांदा अशी फिरायला आली होती. थोड्या वेळाने ते तिथे पोहोचतात. तिथे सगळ्यांची रूमची अरेंजमेंट केली होती. एक एक करून त्यांच्या रूममध्ये निघून जाते. संस्कार आणि जान्हवी पण त्यांच्या रूममध्ये जातात. तो संस्कारला कोणाचा तरी फोन आला, त्याने जान्हवीला रूमवर जायला सांगितले. तशी जान्हवी निघून गेली. फ्रेश होऊन ती सीमाजवळ आली. तिला भूक लागल्यामुळे त्या जेवण करायला खाली हॉटेलमध्ये आल्या. ट्रीपसाठी सीमा पण खूप हॅपी होती. जान्हवीला चिडवत, जानू तू आणि जिजू नक्की ऑफिसच्या कामासाठी ट्रीपला आलाय की हनीमूनसाठी? सीमाचं बोलणं ऐकून जान्हवी तिला फटका देते. त्यांचं जेवण करून त्या रूमवर निघून जातात. खूप प्रवास झाल्यामुळे जान्हवीला तर बेडवर पडल्या पडल्या झोप लागते. संस्कार रूममध्ये येतो, पाहतो तर जान्हवी झोपलेली होती. तिच्याजवळ जाऊन तिच्या कपाळावर किस करतो आणि फ्रेश होऊन थोडं खातो आणि तो पण झोपून जातो, कारण उद्या सकाळी त्यांना एका कंपनीमध्ये व्हिजिटिंग करायला जायचं होतं. सकाळी सगळे तयार होते. काही वेळाने त्यांचं बस निघाल्या. सगळे बाहेरचं नेचर एन्जॉय करत होते. पण जान्हवी सीमाजवळ बसल्यामुळे संस्कारला तिचा राग आला होता. पण सगळ्यांसमोर शांत होता. पूर्ण दिवसात ती सीमासोबत होती. त्याचं व्हिजिट झालं तसं वेळ संपत होते. तसे ते रूमला जायला निघतात. फ्रेश होऊन बसलेले असतात. जान्हवी तिचे आणि सीमाचे फोटो पाहत होती. संस्कार बेडवर पडून मोबाईल पाहत होता. जान्हवी त्याच्याकडे पाहत, संस्कार इथे सगळं किती सुंदर आहे ना, मला तर खूप मजा येते, मी तर खूप एन्जॉय केलं. संस्कार रागाने, हो तू तर एन्जॉय करण्याच्या नादात विसरून गेली की आपला नवरा पण इथे आला आहे. त्याचा आवाज ऐकून जान्हवी त्याच्याजवळ जाऊन बसली. संस्कार काय झालं, आता मलाच विचार काय झालं, इथे पूर्ण दिवस त्या सीमासोबत होती. माझी जराही आठवण झाली नाही तुला. खरं तर या ट्रिपला मी येणार नव्हतो, पण तुझ्यासाठी खास म्हणून आलो. तर तुला तर माझी काही पडलेलीच नाही आहे. तू आणि ती सीमा या व्यतिरिक्त तुला दुसरं काही दिसत नाही का? जान्हवी मनात विचार करत, अरे बापरे चांगलेच तापलेले आहे वाटतं. जान्हवी काहीतरी करायला पाहिजे. ती संस्कारच्या कपाळावर किस करते तरी संस्कारचा राग जात नाही. ती त्याच्या दोन्ही गालावर किस करते तरी तो रागवलेला असतो. आता ती त्याच्या ओठांवर तिचे ओठ टेकवते आणि त्याला किस करू लागते. आता हळूहळू त्याचा राग शांत होतो आणि तो पण तिला प्रतिसाद देऊ लागतो. दोघं पण भान हरपून किस करत असतात, तसेच झोपून जातात. दुसऱ्या दिवशी ते सगळे शॉपिंगला जाणार होते. आज ती संस्कारसोबतच असते. काही वेळासाठी सीमा पण त्यांना जॉईन करते. दोघं मिळून खूप शॉपिंग करतात. संस्कार बॅग घेऊन त्यांच्या पुढे मागे फिरत असतो. संस्कार कंटाळून, तुमचं अजून झालंच नाही का, किती सामान घेणार आहात? जान्हवी त्याच्याकडे पाहत, संस्कार प्लीज ना थोडा वेळ, मग आपण निघूया. बरं मॅडम चला. आणि त्या पुन्हा शॉपिंग करायला लागतात. संस्कार त्याच्याकडे पाहत, शॉपिंग तुम्ही करताय पण आता मला खूप भूक लागली आहे, प्लीज तुमचं झालं असेल तर आपण काहीतरी खाऊया. आणि ते खायला जातात. ऑर्डर देऊन वाट पाहत असतात. काही वेळाने त्यांची ऑर्डर येते, तसे ते जेवण करतात. जेवण छान असल्यामुळे पोट भरून जेवण करतात. बिल पे करून जायला निघतात. तो संस्कारला कोणीतरी धडकतं. नेमका त्याच वेळेला त्याचा फोन वाजतो. तो फोनकडे पाहतो, सॉरी म्हणतो. तोच समोरची व्यक्ती पण त्याला सॉरी म्हणते. आवाज ऐकता संस्कार थांबतो आणि त्यांच्याकडे पाहतो तर पाहतच राहतो. त्या व्यक्तीला बघून त्याचे डोळे काठोकाठ भरून येतात. तो पटकन जाऊन त्या व्यक्तीला मिठी मारतो. इकडे एका छोट्या घरात एक माणूस कोणाची तरी वाट पाहत होता. तोच ती व्यक्ती येते. काय ग, आज उशीर का झाला तुला? ती एवढी हॅपी होती की तिला बोलता पण येत नव्हतं. तोच तिच्या मागे संस्कार आणि जान्हवी पण आले. संस्कारला बघून तो माणूस भान हरपून त्याला बघू लागला. नकळत त्याच्या डोळ्यात पण पाणी आलं. संस्कार पळत जाऊन त्या दुसऱ्या व्यक्तीला मिठी मारली. त्यांना रडताना बघून जान्हवीच्या डोळ्यात पण पाणी आलं, कारण एवढ्या स्ट्रॉंग संस्कारला आज ती रडताना पाहत होती. संस्कार आज खूप हॅपी होता. त्याचे अश्रू पुसत तो म्हणाला, आई बाबा तुम्ही कसे आहात, मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला
पण तुम्ही सापडलेच नाही. शेवटी मी पण आशा सोडली, पण आज तुम्ही माझ्यासमोर आहात. मला तर विश्वासच बसत नाही आहे. पण आई बाबा, मला एक सांगा, तुमच्या कारचा तर चुरा झाला होता आणि तुमची बॉडी पण कुणाला नव्हती मिळाली, असं काकांनी सांगितलं होतं. हो, आमच्या गाडीचा चुरा झाला होता, पण जेव्हा त्या ट्रॅकने पहिली धडक दिली तसे कारचे दरवाजे तुटले आणि आम्ही कारच्या बाहेर फेकलो गेलो आणि त्यावेळेला कारचा चुरा झाला. आम्ही खाली पडल्यामुळे कुणाला लक्षात आलं नाही, पण जेव्हा आम्हाला शुद्ध आली तेव्हा आम्ही एक हॉस्पिटलमध्ये होतो. हळूहळू आमच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत होती आणि आम्ही तसेच छोटी मोठी कामं करून आमचा उदरनिर्वाह करत होतो. खरं तर आम्ही घरी यायचा पण विचार केला होता, पण काहीच आठवण नव्हतं आणि फोन करायला पण नंबर लक्षात नव्हते. मग आम्ही इथेच राहायचं ठरवलं. बरं, जे झालं ते खूप वाईट होतं, पण आता मी खूप हॅपी आहे, कारण मला माझे आईबाबा मिळाले आहे. आईबाबा, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तो जान्हवीकडे पाहत इकडे ये, ती पण त्याच्याजवळ जाते. आईबाबा, ही जान्हवी तुमची सून. जान्हवी पण पटकन त्यांना वाकून नमस्कार करते. ते जान्हवीला आशीर्वाद देतात. संस्कारची आई तर तिच्या डोक्यावरून हात फिरवत, संस्कार खूप सुंदर आहे माझी सूनबाई. बरं, आता तुम्ही इथे राहायचं नाही, आपण आजच आपल्या घरी जायला निघतो आहे. आणि तो त्याच्या आईबाबांना घेऊन त्यांच्या घरी जायला निघाला. जायच्या आधी अण्णांना फोन करून सांगितले, अण्णा तुम्हाला भेटायला खूप खास व्यक्ती येत आहे, तुम्ही सगळं घर सजवून ठेवा. काही वेळाने ते घरी पोहोचतात. आईबाबा तर घराकडे भान अडकून पाहत होते. ते दोघं आईबाबांना बाहेर थांबा म्हणतात आणि ते आत जातात. त्या दोघांना बघून आजी आणि अण्णा उत्सुकतेने विचारतात, काय रे, कोण आला आहे? की तुमच्याकडे गुड न्यूज आहे? संस्कार नाही ग आजी, त्यापेक्षा पण जवळचं कोणीतरी आला आहे. संस्कार बाहेर गेला आणि त्याच्या आईबाबांना घेऊन आला. त्या दोघांना बघून आजी आणि अण्णांच्या आनंदाला पारावार नव्हता. त्यांच्याजवळ जाऊन त्यांना मिठी घेतले आणि रडू लागले. अरे, किती दिवस शोधलं तुम्हाला, पण तुम्ही सापडला नाही, पण आज आम्ही खूप हॅपी आहे तुम्हाला बघून. पण इकडे दोन लोक त्यांना बघून एकदम शॉकमध्ये होते. मनात विचार करत हे कसे वाचले त्या ॲक्सिडेंटमधून, हा प्रश्न त्यांना पडला होता. तुम्ही दोघं कुठे होतात? आम्ही खूप शोधायचा प्रयत्न केला, पण तुम्ही भेटलाच नाही. पण आता ठीक आहे, तुम्ही घरी आलात त्यातच आम्हाला आनंद आहे. तुम्ही नव्हता तेव्हा आम्ही कसे जगलो आम्हालाच माहिती. या सगळ्यांना भरून आलं होतं. तो संस्कारची आजी आणि अण्णांना म्हणतो, आईबाबांना आराम करू द्या, सध्या त्यांची तब्येत ठीक नाही आहे, त्यांना आरामाची खूप गरज आहे. संस्कार आणि जान्हवी त्यांना रूममध्ये घेऊन आले. आईबाबा, काही लागलं तर आम्हाला सांगा, आता तुम्ही आराम करा. आणि ते दोघं तिथून निघून गेले. आईबाबा घरी येऊन त्यांना पण खूप छान वाटत होतं. आणि आपल्या मुलांचं पण लग्न झालं आहे, आपली सूनबाई पण खूप सुंदर आहे आणि स्वभावाने प्रेमळ आहे. ते बोलत बोलत झोपून गेले. इकडे आजी आणि अण्णांना संस्कारने त्यांच्यासोबत काय काय घडलं ते सगळं सांगितलं. त्यांना पण ऐकून खूप वाईट वाटलं, पण ते घरी आले यातच त्यांना आनंद होता. जान्हवी, तू काहीतरी खायला बनव आईबाबांसाठी. हो, मी त्यांच्यासाठी मुंगाच्या डाळीची खिचडी बनवते. काही वेळाने जान्हवी खिचडी घेऊन त्यांच्या रूममध्ये जाते. ते पण उठलेले होते. आईबाबा, तुम्ही थोडं खाऊन घ्या, मग आपण बाहेर जाऊया. त्या दोघांना प्लेट देत ती बोलली. त्यांची सून त्यांची एवढी काळजी घेते हे बघून त्यांना खूप आनंद झाला होता. त्यांनी आज खिचडी पूर्ण संपवली, कारण खूप दिवसानंतर त्यांना एवढं टेस्टी जेवण करायला मिळालं होतं. जान्हवी तिच्या रूममध्ये जाते आणि बेडवर पडते. ते आल्यापासून तिला आराम करायला अजिबात वेळ मिळाला नव्हता. संस्कार तिच्या शेजारी बसून तिच्या डोक्यावरून हात फिरवतो, तसे ती डोळे उघडते. अहो, काय झालं, काही पाहिजे का तुम्हाला? संस्कार तिच्या कपाळावर केस करत म्हणतो. जानू, थँक्यू, माझ्या आईबाबांची एवढी मनापासून काळजी घेते त्याबद्दल. अहो, ते माझे पण आईबाबा आहेत, आणि तुम्ही नाही घेत का माझ्या आईची काळजी? तिचं बोलणं ऐकून संस्कार तिला मिठी मारतो. बरं, उद्यापासून तू त्यांची काळजी घेण्यासाठी घरीच राहा, ऑफिसला नाही आलीस तरी चालेल. इकडे संस्कार आणि जान्हवी त्यांच्या आईबाबाला बाहेर खरेदी करायला घेऊन गेला, पण इकडे सागरच्या आईला राग आला. इथे मला कोणी शॉपिंगला पण नेत नाही. त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. इकडे सागरचे बाबा रूममध्ये बसून विचार करत होते. तो सागरची आई आत आली आणि सगळा राग सागरच्या बाबांवर काढू लागली. तुम्हाला एक काम नीट करता येत नाही, खूप काय काय बोलत असतात. त्यांना कंटाळून ते बाहेर निघून जातात. इकडे हे सगळे कपड्यांच्या दुकानात पोहोचले. आईबाबांना त्यांच्या आवडीचे कपडे त्यांना लागणार तसं सामान ते घेऊन देत होते. बरी शॉपिंग करून ते जायला निघतात. जान्हवी संस्कारला एका ठिकाणी गाडी थांबवायला सांगते आणि ते एका हॉटेलमध्ये येतात आणि ऑर्डर देतात. ऑर्डर येईपर्यंत ते गप्पा मारत असतात. आईबाबा त्या दोघांकडे पाहत म्हणतात, तुमचं लग्न कधी झालं? आई, आमच्या लग्नाला आता 8 महिने होतील. संस्कारची आई
जान्हवीचा हात हातात घेत म्हणतात, आम्हाला खूप छान सुनबाई मिळाली, माझ्या मुलाची चॉईस खूप छान आहे. जेवण करून ते घरी येतात. घरी आल्यावर आजींना सगळी शॉपिंग दाखवतात. संस्कार आईबाबांकडे पाहत, तुम्ही आराम करा. तसे सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. संस्कार आणि जान्हवी पण फ्रेश होऊन बेडवर पडतात. संस्कार तिला घट्ट मिठी मारतो, ती पण त्याच्या मिठी शांत झोपून जाते. संस्कार आणि जान्हवीच्या आयुष्यात पुढे काय होतं बघूया पुढील भागात. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.